नमस्कार मित्रांनो, आपली माहिती यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेविषयी महाराष्ट्र शासनाने आज एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। या शासन निर्णयानंतर मित्रांनो, जे काही आधीची जे काही योजना होती त्या योजनेमध्ये थोडंफार सुधारणा केलेली आहे। ही सुधारणा काय आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, एखाद्या शेतकऱ्याचा जर अपघात झाला असेल आणि त्यांच्या वारसदाराने जर इतर विभागातून जर लाभ घेतला असेल तर यापूर्वी हे लाभार्थी त्यासाठी पात्र होत नव्हते। परंतु मित्रांनो, आज एक शासनाने शासन निर्णय प्रसिद्ध करून ही जी अट आहे ही आता वगळण्यात आलेली आहे। तर याविषयी संपूर्ण शासन निर्णय काय आहे याविषयी आपण आता माहिती पाहूया। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, शेतकरी अपघात विमा योजना याविषयी जे काही मार्गदर्शक सूचना आहेत या मार्गदर्शक सूचनेविषयी एक व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक आम्ही आय बटनवर दिलेली आहे, त्यावरून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओकडे वळूया। मित्रांनो, 27 एप्रिल 2021 रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। या शासन निर्णयांतर्गत काय सांगितलेलं पहा। या सुरुवातीला प्रस्तावनामध्ये काय सांगितलं पहा। शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते। घरातील कर्त्या व्यक्ती झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते। अशा अपघातग्रस्त शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबातील आर्थिक लाभ देण्याकरता राज्यातील सर्व वैतीधारक खातेदार शेतकरी व वैतीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही एक सदस्य, या सदस्यामध्ये आई वडील, शेतकऱ्याची पती पत्नी, मुलगा किंवा अविवाहित मुली यापैकी कोणतीही व्यक्ती असू शकते। यामध्ये असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांकरता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयानुसार राबवण्यात येत असून, सदर योजना राबवण्यासाठी संदर्भ क्रमांक 2 अन्वये कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना सांगण्यात आलेल्या आहेत। सदरील योजना राबवण्याच्या अनुषंगाने दिनांक 3/12/2020 रोजी झालेल्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयास अनुसरून शासन निर्णय दिनांक 31/8/2019 मुद्दा क्रमांक 6 नमूद तरतूद वगळण्याची बाब शासनाच्या विचाराच्या अधीन होती। आता ही बाब कोणती होती पहा। यानुसार शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वैतीधारक खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबियाचा समावेश करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 31 ऑगस्ट 2020 मुद्दा क्रमांक 6 येथील सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्यातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्त कार्यान्वित असलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर्थ लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत ही तरतूद, तसेच या अनुषंगाने योजनेची कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना संदर्भातील शासन परिपत्रक दिनांक 19/9/2021 नमूद प्रपत्र ग मधील घोषणापत्र अ वगळण्यात येत आहे। सदर बाब शासनाच्या संदर्भाधीन क्रमांक 4 येथील शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू करण्यात येत आहे। अशा प्रकारे मित्रांनो, हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयाचे लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, त्यावरून हा शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते आम्हाला खालील कॉमेंट्स करून नक्की कळवा। तसेच आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात दिसू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय भारत, जय महाराष्ट्र।